नांदेड जिल्ह्यामध्ये हे खिचडी भजे आणि खारी बुंदी हे खूप सुंदर आहे इथं। तर नमस्कार मंडळी, मी आता नांदेड येथील सगळ्यात फेमस कविता रेस्टॉरंट इथं। इथली खिचडी एवढी प्रसिद्ध आहे की तुम्ही माझ्या पाठीमागे गर्दी बघू शकता, किती गर्दी झालेली माझ्या मागे। त्यात आहे की नाही जिरा, अद्रक, लसूण, कोथमीर, मिरची, कढीपत्ता, कस्तुरी मेथी। टमाटे आणि लिंबू हे मीठ गरम मसाला नाव सांगा। कविता दिलीप सिंग ठाकूर। आणि आपण हॉटेलची सुरुवात कधी केली होती? 35 वर्ष झाले हॉटेलची सुरुवात करून। आणि नांदेडमध्ये एवढी प्रसिद्ध काय कारण? आता आपली खिचडी 2 रुपयापासून चालू आहे म्हणून आपलं असं कसं काय म्हणजे 2 रुपयापासून चालू असून आपल्या लई खूप बाबाच्या वेळपासून आहे आपली ही खिचडी। आणि आपल्या इथे खिचडी सोबत आणखी काय काय मिळते? आपल्याकडे खिचडी सोबत कढी भजे खारी बुंदी भेटते, चहा कॉफी डायमंड आपली स्पेशल आहे इथं। आणि इथला ऍड्रेस आणि टायमिंग सांगा। बापनाथ भगत सिंग रोड टी पॉइंट। आणि टायमिंग? सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत। इथली खिचडीची टेस्ट चांगली आहे, आम्ही पहिलीपासून खातो, 10-12 वर्ष झालं खातो। तुम्ही तिने या आणि भेट इनका एकदम बढिया सा टेस्ट है और इसलिए रेस्टोरेंट अच्छा चलता है। नंबर एक टेस्ट। नांदेड जिल्ह्यामध्ये हे खिचडी भजे आणि खारी बुंदी हे खूप सुंदर आहे इथं। हे कविता हॉटेल फार दिवसापासून चालते, 15-20 वर्षापासून चालते। याचा खिचडी भजाचा टेस्ट एकदम नंबर एक। नांदेड जिल्ह्यामध्ये फार चांगलं टेस्ट आहे इथं, फार सुंदर खिचडी आहे, टेस्ट एकदम चांगली आणि गरमागरम खायला आणि एकदम आवडता आवटम आहे खिचडी आणि भजे। ओके, लाईक करा, सबस्क्राईब करा।